श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे तोची एक समर्थ या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. शारदीय नवरात्र लवकरच सुरू होणार आहे. येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. हे नवरात्र तुम्हा सगळ्यांना सुख संपन्न आणि यशदायी जाओ अशी मी प्रार्थना करते. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये काहीतरी शुभ घटना या तुम्ही ज्या सेवा करत आहात त्यामुळे घडून याव्यात अशी आई भगवतीच्या चरणी प्रार्थना. तर आज आपण बघणार आहोत की नवरात्र हे कधीपासून लागणार आहे व नवरात्रीची समाप्ती कधी आहे आणि घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे. तर नवरात्र हे 15 ऑक्टोबर 2023 म्हणजे रविवारी लागणार आहे आणि 23 ऑक्टोबर 2023 महानवमी म्हणजे सोमवारच्या दिवशी नवरात्र हे संपणार आहे. तर ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना होत असेल, घट बसत असतील, तर त्यांनी घटस्थापनेचा मुहूर्त लिहून घ्या. तर घटस्थापना करण्याचा मुहूर्त हा सकाळी 6:32 सुरू होणार आहे. तर तो मुहूर्त 10:16 असणार आहे. तर ह्या काळामध्ये तुम्ही घटस्थापनाही करू शकता. जर सकाळी तुम्हाला वेळ मिळाला नसेल, घाई झाली असेल, तर अभिजित मुहूर्तावर म्हणजे दुपारी 12 देखील तुम्ही घटस्थापनाही करू शकता. अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:00 ते 12:27 आहे. या काळामध्ये तुम्ही घटस्थापनाही करायची आहे. तर ज्यांच्या घरी घटस्थापना होत नसेल, प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा कुडामध्ये घट हे बसवले जात नाही, तर ज्यांच्याकडे घटस्थापना होत नसेल त्यांनी आवर्जून या काळामध्ये अखंड दिव्याची स्थापना घरामध्ये करायची आहे. अखंड ज्योत ही प्रत्येक घरामध्ये विधिवत पद्धतीने स्थापन केली जाते. अखंड ज्योत कशी लावावी यावर मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त हेच सांगायचं होतं की घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे, नवरात्रीमध्ये कोणत्या सेवा कराव्यात, दुर्गासप्त शक्ती कशी वाचावी, त्याचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेलेच आहे. तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा व जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक देखील करत चला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव.